ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे, आपली अशीच लोक रिपब्लिकन पक्षामध्ये आहेत.
पक्षाचे लोक असतील आणि पक्ष वाढवण्याचे स्वप्न बघत असतील तर मला वाटतं ते चुकीचे आहे. आजपर्यंत पहिल्यांदा असं झालंय उल्हासनगरच्या इतिहासामध्ये, पहिल्यांदा असं झालंय भगवान भालेरावनी कधीच बंगल्याचं पाय चालवलं नाही, कधीच कानांच्या बंगल्यावर पाय टेकलं नाही, ना आयनाकडे गेला. कारण पहिल्यांदा स्वाभिमानाने मी रिपब्लिकन पक्ष उभा केलेला आहे. नाही तर आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाचे जे जे अध्यक्ष झाले ते कालांच्या सगळ्यांनीच वागलेले. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण स्वाभिमान कुठे गाणव ठेवलं नाही पाहिजे. भगवान भालेरावांचा आपला स्वाभिमान दुखवत असेल तर त्या कोणाची इच्छा असेल त्याने बिंदास आरपीआयमध्ये राहून उद्या जर आठवड्या सामान्य निर्णय बदलला नाही तर आपल्याला कुठला तरी निर्णय घ्यावाच लागेल. वेळ तशी आली तर आपण उल्हासनगर विकास पार्टी नावाने एक नवीन संघटना उभी करू आणि निवडणुकीला मार्ग पण आपण चांगल्या पद्धतीने समाजाची कामं केली पाहिजेत. तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मला गेली अनेक वर्ष साथ दिली, 12-13 वर्ष तर सगळ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि अजून द्या अशी माझी अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये ही सुरुवात केली, ज्यांनी केली असेल त्यांना माहीत नाही की तुम्ही आग लावली, या आगेचा कधी वादळ उठे आणि तुम्हाला भस्मसात करेल याची तुम्हाला कल्पना नसेल. मला वाटतंय दिलेली ही ठिणगी तुम्ही पेटवलेली ठिणगी आहे, याची ज्वालामुखी 100% होईल असे मी श्रद्धी देतो. भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षात असेल तर रिपब्लिकन पक्षाचं प्रामाणिक काम गेली 32 वर्ष मी सातत्याने केलेलं आहे आणि भविष्यात जर मला दुसरी जबाबदारी मिळाली त्याचंही काम मी सातत्याने इमानदारीने करेन. रिपब्लिकन पक्षामध्ये होतो तर आता आम्ही जी भूमिका तयार केली ती भूमिका आजपर्यंत आमची राहील. आठवले साहेबांची एक माझी वैयक्तिक निष्ठा आहे, वैयक्तिक आणि वैयक्तिक एक फॅमिली रिलेशन निष्ठा आहे. आठवले साहेबांनी कधी मला वाईट कुठं संबोधलं नाही, कधी बोलले नाही, पण अचानक का कसा निर्णय घेतला ते मलाही कल्पना नाही. पण मी 1.5 महिन्यापूर्वी त्यांना भेटून सांगितलं होतो मी पक्ष सोडणार आहे, मला जर तिकीट मिळालं तर मी पक्ष सोडून जाईल अशाच पद्धतीनं मी त्यांना सांगितलं होतं. मी त्यांना कुठल्याही प्रकारे आमदारात ठेवलेलं नाही. आपल्याला आमदारकी लढायची आणि जिंकायची हीच भूमिका माझी आहे, तीच भूमिका तुम्ही माझ्याबरोबर व्यक्त व्हाल, याल, कराल आणि मला निवडून द्याल. त्याचनंतर उल्हासनगरवर मी आजही सांगतो, मी कुठल्याही पक्षात आपण असू द्या पण उल्हासनगरला येणाऱ्या 2025 निवडणुकीमध्ये 24 निवडणुका उल्हासनगरच्या होणार नाही महानगरपालिकेत, पण 25 निवडणुकीवर निर्णय घेणं पडते अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. काही अजून चर्चा करायची असेल मी बोलवलं, याच्या व्यतिरिक्त माझ्या कार्यकर्त्यांना काही जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर मला वाटतंय त्यांनी आपलं भावना 7-8 कार्यकर्त्यांनी व्यक्त कराव्या आणि नंतर आपण आपली मीटिंग संपवू. तर मला वाटतंय आमचे खरा साहेब कुठे आहेत, खरा साहेब आपण म्हणजे असं 10-12 लोकांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. तुम्ही जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहात म्हणून तुम्हाला सांगतो धन्यवाद. सर्वात प्रथम आपण जे घोषणा द्यायची ती घोषणा आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ग्रुपमध्ये आलेलीच आहे. जिथे साहेब जिथे साहेब आवाजामध्ये दम दाखवा, हा आवाज आठवले साहेबांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. जिथे साहेब जनसमुदाय उपस्थित आहे. सर्वप्रथम मंचावर उपस्थित आमचे आन बान शान भगवान भालेराव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांचे नाव घेतलंय त्या अध्यक्षांना, परंतु मी जिथे जनसमुदाय उपस्थित झालेला आहे हा कुठल्याही अपेक्षेने इथे आलेला नाहीये, फक्त माननीय भगवान भालेराव साहेबांच्या विनंतीला आणि आदेशाला मान देऊन इथे उपस्थित झालेला आहे. कारण आताच भगवान भालेराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागील 32 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कणा म्हणून ज्यांनी कार्य केलेलं आहे आठवले साहेबांचा मान सन्मान ते आजही ठेवतात आणि मागील 32 वर्षापासूनही ठेवतात, तरी त्या मान सन्मानामध्ये कुठलाही कमीपणा पडणार नाही. परंतु जर भगवान भालेराव साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहरातून जर माघार घेतली
तर रिपब्लिकन पार्टीपेक्षा उल्हासनगरमध्ये संपुष्टात यायला वेळ लागणार नाही, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या घडीला उल्हासनगरमध्ये एकही असा चेहरा नाही की जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ज्याप्रमाणे भगवान बनाव साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाढवला सक्षम केला तसा कुणीही करू शकणारा या उल्हासनगरमध्ये तरी सध्या कोणीही एकही कार्यकर्ता नाही, कारण जेवढी मजबूत कार्यकर्त्यांची फळी होती जेवढी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते सर्व भगवान बनाव साहेबांच्या सोबत आजही आहेत कालही होते आणि उद्याही राहील अशी मला ग्वाही आहे आणि भगवान बनाव साहेबांनी उल्हासनगरमध्ये सर्व जाती पंथ धर्म एकत्र करून सर्वांना एक मोट बांधलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहरामध्ये एक मोठा निळा ध्वज फडकवण्याचं त्यांचं स्वप्न होतं, परंतु उल्हासनगरमधील काही ज्या गद्दार आपण भरून त्यांना त्यांनी आठवले साहेबांचे कान भरवले त्यांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचलं आणि आठवले साहेबांनी त्याची कुठलीही शहानिशा न करता डायरेक्ट भारसिंघे साहेबांना जो काही आदेश दिलेला आहे की साहेबांना कमी करण्यात यावं त्यांच्या पदावरून, तर त्याच्याबद्दल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज त्याच्यावर विचार होणार आहे आणि जर चांगला विचार झाला पक्ष ठेवण्याचा जर का विचार झाला तर उल्हासनगरमध्ये खरोखरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला परत एकदा चांगला नवीन उमदा आमदार इथे आपल्याला बघायला भेटेल, परंतु जर दुर्दैवाने साहेबांनी आठवले साहेबांनी जर निर्णय चुकीचा घेतला तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल। पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत राजेंद्र साळवे, हे आमचे कार्याध्यक्ष आहेत बहादूर भाई आणि रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहेत, हे सिंधी सेनेचे अध्यक्ष सतीश भगवानीजी, हे आमचे युवक अध्यक्ष कमल उजरवाल आहेत, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष आमचे तिवारी विनोद तिवारीजी आहेत, कार्याध्यक्ष बापू जाधव आहे आणि तिकडे ओबीसी सेनेचे अध्यक्ष आपले जगदीश आवारे। मी प्रत्येकाला हे ज्या बैठकीवर बसले बाकीचे कार्यकर्मी आहे हे प्रमुख पदाधिकारी आहेत प्रत्येक विंगचे, प्रत्येक विंगच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो माझ्या सोबत असेल त्यांनी फक्त एकच मी आम्ही सोबत आहोत एवढी भूमिका इथे मांडावी म्हणून माझी मी ताईला विनंती करतो का आपण सुरुवातीला सांगा घालण्याची गरज नाही, ही महिला मंडळ ही महिला आघाडी तुमच्या आम्ही सोबत राहणार आहे। जय हिंद। दादा ने आप सबको बताया जैसे कि अभी आज की रात तक हम थोड़ा इंतजार करेंगे कि ऊपर से क्या आदेश आता है, हम अटल साहब के साथ में अगर उनका आदेश आता है तो हमेशा उनके साथ ही रहेंगे, और जैसे दादा ने बताया कि ये चिंगारी है और अगर आदेश नहीं आता है तो एक चार पांच दिन में उल्हासनगर में सबसे बड़ा जुलूस हम बनाएंगे। इन्होंने जो काम किया है वह सरेंद्री के और आगे भी करते रहेंगे यही अपेक्षा है। सर्व कार्यकर्त्यांनी मेरा नाम अलीमुद्दीन अंसारी मुस्लिम सेल उपाध्यक्ष, हमारे मुस्लिम सेल अध्यक्ष की तबीयत ठीक नहीं है वो आ नहीं पाए और हमारे दादा जहाँ रहेंगे
हम सब मिल करके उनके साथ में रहेंगे और ज्यादा से ज्यादा तादाद में उनके साथ में जुड़ करके उनके साथ काम करेंगे। और मैं दादा से ये उम्मीद करता हूँ कि पूरे शहरवासी का नक्शा बदलना आपका काम है, आगे बढ़ाना हमारा काम है। अभिनंदन करते मैं ज्योति यादव आप सभी का अभिनंदन करती हूँ। अभी आप लोगों को तो पता ही है कि यहाँ पे किस चीज का मीटिंग लिया जा रहा है, तो बस मैं आप लोग से ये उम्मीद करना चाहती हूँ जहाँ दादा वहाँ हम, ये वाला नारा बढ़ते रहे, आगे बढ़ते रहे और आप सब लोग हमारे साथ रहे। जैसे बोला जाता है कि सपने उनके साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है, तो जान तो हमारे दादा के सपने में हमेशा रही है, क्योंकि सपने उनके साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं हौसला मला पक्षाने कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप आहेत का हेही सांगितले नाही। फक्त मी 1.5 महिन्यापूर्वी माननीय आठवले साहेबांना भेटलो आणि सांगितलं का बाबा माझं आता वय 52 वर्ष झालेलं आहे, मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, आपल्या पक्षाने मला तिकीट द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। माननीय आठवले साहेबांनी सांगितलं का भारतीय जनता पार्टीचं ही जागा असल्यामुळे ती जागा सोडतील अशी मला काही शाश्वती नाही। मग मी त्यांना सांगितलं का मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे जायचं आहे आणि जर तुतारीचं तिकीट मिळालं तर ही निवडणूक मी जिंकू शकतो, या आशयाचं मी आठवले साहेबांना विनंती केली। आठवले साहेबांनी 1.5 ते 2 महिने याच्यावर कुठलाही जाऊ नको, पक्षा सोडून जाऊ नको, माझा खंदा कार्यकर्ता आहेस अशी भूमिका आठवले साहेबांनी सातत्याने घेतली। मग मधल्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणात आठवले साहेब आले होते, तिथे मी त्यांना भेटलो आणि भेटले तिथे त्यांनी मला सांगितलं का तुम्ही पक्षाचं सोडण्याच्या संदर्भात कुठली भूमिका घेऊ नका। पण अचानक 2 दिवसापूर्वी शहरातले काही लोक आठवले साहेबांना रात्री जाऊन भेटले आणि काही आमचे जे निरीक्षक आहेत त्यांना काही लोक जाऊन भेटले। अशा पद्धतीने काही लोकांनी आमच्या निरीक्षकाच्या माध्यमातून काही उलट्यासुलट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार मला पक्षातून निलंबित केलं आहे असं अशाचं काल पत्र व्हायरल झालं, टोटल शहरामध्ये ते फिरलं आणि मलाही माहिती मिळाली। मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आठवले साहेबांचा संपर्क होऊ शकला नाही। आज ते नागपूरला आहेत, संध्याकाळी आता ते नागपूरहून मुंबईला येत आहेत, त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर माझी चर्चा झाली, PNC बोलणं झालं, आता ते कुठला निर्णय घेतात मी त्यांना 1 दिवसाचा निर्णय दिलेला आहे आणि उद्यापर्यंत जर त्यांनी माझा निर्णय घेतला, परत कायम करण्यासंदर्भातला निर्णय घेतला तर रिपब्लिकन पक्षामध्ये मी राहणार आहे, कुठल्या प्रकारे पक्ष बदलण्याचा विषय नाही। परंतु जर साहेबांनी उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर मला पर्यायी, माझी राजकीय कारकिर्दीसाठी मला पर्यायी दुसरीकडे जाणं भाग आहे आणि मी येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे। मी निवडणूक लढणार आहे एवढं नक्की आहे, काय होईल ते तुम्हाला येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये समजेल। पितृपक्ष हिंदू धर्माप्रमाणे पितृपक्षाच्या काही अडचणी आहे, पण मला वाटतं त्या अडचणी माझ्या, मी बौद्ध धर्मीय असल्यामुळे नाही येणार, पण भविष्यकाळामध्ये या 2-3 तारखेपर्यंत काहीतरी चित्र वेगळं होईल आणि भगवान भालेराव 2024 निवडणुकीला चांगल्या पक्षाकडूनच तिकीट घेऊन उभा राहील एवढं नक्की। मध्यंतरी सुप्रियासुद्धा शरद पवारांची तुम्ही भेट घेतली, भेटीमध्ये काय चर्चा, तुम्हाला तिकीट देणार होता? मला 100% तिकीट देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। एकमेव उमेदवार असा आहे का त्यांनी सगळं सर्वे केला, सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीनं मला रेटिंग आलेली आहे आणि ह्या सर्वेमधून सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, कारण मी कुठल्या पद्धतीने कुठेही
चार वाजता उठत नाही. मी चांगल्या पद्धतीने सकाळी लोकांची कामं करतो, सामान्य लोक गरिबांच्या लोकांच्या कामांच्यासाठी पुढाकार घेतो आणि अशा पद्धतीमध्ये आणि कुठल्याही प्रकारामध्ये म्हणा भ्रष्टाचारामध्ये माझा हात आहे ना क्राईममध्ये माझा हात आहे अशा दोन्ही गोष्टी मी अलिप्त आहे. पण उल्हासनगर जे मतदारसंघ आहे हा पूर्वी असं सांगितलं जात होतं का सिंधी समाजाचा मतदारसंघ, सिंधी समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे सिंधी समाजाचा मतदारसंघ आहे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. या मतदारसंघामध्ये 141 सिंधी समाजाची फक्त 71,000 आमचे मतं आहेत आमच्या समाज बांधवांची आणि उरलेली 185,000 मतं ही नॉन सिंधी समाजाची आहेत. हे सर्व वर्गीकरण जर केलं पाहता तर इथे नॉन सिंधी उमेदवार म्हणजे सिंधी समाजाचा पाठिंबा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. लोकांना नको कालानी ना हिलानी अशी भूमिका उल्हासनगरच्या जनतेची आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमध्ये कालाने आयलेला बाजूला सारून नवीन आमदार, नवीन चेहऱ्याचा आमदार करत विकासाच्या दृष्टिकोनातून क्राईमच्या खतम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर करण्यासाठी नवीन उमेदवार देतील, निवडून देतील अशी मला आशा आहे. तिकीट देण्याचं ठरवलं आहे तर राष्ट्रवादी तर तुम्ही परवेश काय करतो? आपल्याला मी सांगितलं गेली 10 ते 12 दिवस थांबा, आपल्याला सगळ्या वस्तुस्थिती समोर येईल. मी प्रवेश करणार आहे 10-12 दिवस थांबा, बघा काय होतं आहे. तर प्रवेश करण्याच्या पूर्वी तुम्हाला मी सांगेन. तुम्ही आत्ताच भाषणामध्ये बोलले की अगर समजा वापस नाही घेतलं तर आपण उल्हासनगरच्या लेवल एक तुम्ही पार्टीचा अपॉइंट करणार. आपल्याला दिसेल काय गोष्टी घडतात त्या सविस्तर या 2-3 तारखेपर्यंत फक्त मला तर वेट अँड वॉचच्या भूमिकेत जर मला पत्र जर कलानी गटाकडे गेलं तर तुमची भूमिका काय असेल? कलानी गटाकडे तुतारीचं तिकीट जाणार नाही असं मी तुम्हाला 100% सांगतो. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.